नवीन येणाऱ्या कीर्तनांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी कीर्तन विश्व हे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. कीर्तन परंपरेचा वारसा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हे कीर्तन व्हॉट्सॲप आणि फेसबुकद्वारे अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत शेअर करा. लोकांच्या मनामनामध्ये देवभक्तीचा आणि राष्ट्रभक्तीचा संस्कार रुजवणारं आणि महाराष्ट्रातल्या सर्व कीर्तन परंपरांचं एकत्रित दर्शन घडवणारं एकमेव यूट्यूब चॅनेल कीर्तन विश्व. कीर्तन रंगी रंगू सारे, कीर्तन रंगी रंगू सारे, राम कृष्ण हरि नामाने. वचने साधु संतांची उत्तर रंगी रसाळ चरिते मने वेधिते दुकांची. नारद व्यास गाती महती प्रेम भरे दृष्टांताने. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. नमस्कार. भगवंताच्या चरणांना अनेक वेळेला कमलाची उपमा दिली जाते, पण पुष्कळशा वेळेला बरेच शब्द वापरले जातात. कधी कमल, कधी अरविंद, कधी सरोज, विविध शब्द वापरले जातात. अनेक शब्दांचा अर्थ जरी कमलपुष्प असाच असला तरी त्या त्या वेळेला तो शब्द वापरण्यामध्ये काही एक वेगळा विचार असतो. तेव्हा आजच्या कीर्तनामध्ये धुमकेकर बुवा आपल्यासमोर विषय मांडणार आहेत की आपल्या मनाला त्या कवीनं भ्रमराची उपमा दिली आहे. आपलं मन भुंग्यासारखं आहे आणि त्यांनी जर कुठे गुंतायचं असेल तर ते भगवंताच्या पायाच्याच त्या कमळापाशी त्यांनी गुंजारव करावा, गुंतून राहावं आणि त्या कमलाकडून काय शिकायचं आहे. तर तो मुद्दा या ठिकाणी घेतला आहे. कमलपत्र हे नेहमी पाण्यामध्ये असतं पण पाण्याचा संसर्ग ते स्वतःला होऊ देत नाही. तसं या प्रपंचामध्ये राहूनसुद्धा यातल्या दोषांचा संसर्ग आपल्याला होऊ न देणं याच्यातून आपण भगवंताच्या चरणकमलाशी अधिक निगडीत होतो हा विषय शामबुवा धुमकेकर यांनी या कीर्तनात मांडला आहे. आणि याचबरोबर सुदाम्याचं चरित्र जे सर्वांना सर्वश्रुतच आहे त्याचा पूर्वार्ध या कीर्तनामध्ये केला आहे, उत्तरार्ध पुढील कीर्तनामध्ये ते करतील. ऐकूया सुदामा चरित्र आणि आपल्या मनाला भगवंताच्या चरणकमलाशी कसं एकरूप राहता येईल ते या हरिकीर्तनामध्ये. श्रीमन महागणाधिपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. मूकं करोति वाचालं
पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय राम कृष्ण हरि हरि जय Thank you.
ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मति मंद मी काही चनेणे मति मंद मी काही चनेणे सांख्य अथवा न्याय सांख्य अथवा न्याय ये सद्गुरु राया कीर्तनीये सद्गुरु राया कीर्तनीये सद्गुरु राया इच्छा नव गुण गाय इच्छा तव गुण गाय इच्छा तव गुण गाय ए सद्गुरु राया कीर्तनी ए सद्गुरु राया कीर्तनी ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु सद्गुरुनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ हरि पद कमल कंद सेवि मनोभ्रमरा रत हरि पद कमल कंद सेवि मनोभ्रमरा रत हरि पद कमल कंद सेवि मनोभ्रमरा शुक सन कादि कमुनि शुक सन कादि कमुनि गाति जा आधारा 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 रत हरि पद कमल कंद सेवि मनोभ्रमरा रत हरि पद कमल कंद सेवि मनोभ्रमरा पावन पद रज करुणि पावन पद रज करुणि पावन पद रज करुणि गौतम मुनिदारा गौतम मुनिदारा रत हरि पद कमल कंद सेवि मनोभ्रमरा रत हरि पद कमल कंद सेवि मनोभ्रमरा सुर नर
सुर नर मुनि गाती मुखे, सुर नर मुनि गाती मुखे नित्य निराकार, नित्य निराकार रत हरि पद कमल कंद सेवी मनोभ्रमरा। निशिदिनि आनंद तनय, निशिदिनि आनंद तनय, सेवी मनोभ्रमरा, रत हरि पद कमल कंद सेवी मनोभ्रमरा, रत हरि पद, रत हरि पद कमल कंद सेवी मनोभ्रमरा। प्रस्तुत पद आनंद तनय महाराजांचं आहे, रत हरि पद कमल कंद सेवी मनोभ्रमरा, शुक सनकादिक मुनी गातीजा आधारा, पावन पद रजे करुणी गौतम मुनी दारा, सुर नर मुनी गाती मुखे नित्य निराकारा, निशिदिनी आनंद तनय गाई वेद सारा, रत हरिपद कमल कंद सेवी मनोभ्रमरा। आनंद तनय महाराजांनी या मनाला भ्रमराची उपमा दिली आहे आणि हरिपदाला कमलाची मकरंदाची उपमा दिली आहे। कमलातला तो मकरंद, त्या मकरंदाची उपमा चरणकमला दिली आहे। कुणाच्या? भगवंताच्या। हे मनुजा, हे मना, तू हरिचरणाचा मकरंद सेवन कर। पण मनाला विषयाची गोडी लागलेली आहे। विषय कसे आहेत? ध्यायतो विषयान पुंसा संगस्ते शुभजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोह स्मृतिविभ्रमा, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति। गोपाल कृष्ण भगवान की जय। कामात क्रोधो विजायते, एखादा काम निर्माण झाला म्हणजे इच्छा निर्माण झाली आणि तो काम, ती इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध येतो, मग क्रोध अनावर होतो आणि क्रोध अनावर झाला म्हणजे स्मृतिभ्रंश होतो आणि स्मृतिभ्रंश झाला की बुद्धिनाश होतो। मनासारखं झालं नाही की याचं काम बिघडलं। दोन मित्र शहराच्या मुख्य रस्त्याने जात होते, आणि जाता जाता मध्येच एक हॉटेल लागलं आणि त्या हॉटेलच्या समोरच्या बाजूला भजी तळण्याचा वास आला। थोडं तिकडे बघितलं, अरे म्हटलं भजी आहेत, मोह आवरला नाही, चला म्हटलं भजी खाऊ गरम गरम। दोनही मित्र हॉटेलमध्ये आले आणि ऑर्डर दिला, दोन प्लेट भजी। तो दुसरा मित्र काय म्हणाला, ज्याला भजी खायची होती त्याला, अरे थांब, काय म्हटलं, थांब ऑर्डर दिला, अरे थांब मला काही सांगायचं आहे। काय सांगणार आहे? अरे आपण इथे आलो, भजी आता येतील, पण तुला माहीत आहे का काय, आज एकादशी आहे। त्याला एकादशी आहे म्हटल्याबरोबर एक एक डोळा बटाटा एवढा झाला, त्याच्याकडे बघितलं रागाने, हे कशाला मध्ये तोंड मारतो गप। तो म्हटला, हो मला आठवण झाली म्हणून सांगितलं तुला।
मला माहीत नाही एकादशी आहे म्हणून बोलू नको. भजे खाण्याची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून क्रोध आला, काम पूर्ण झाला नाही म्हणून क्रोध आला, असंच आहे. संमोहा झालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती, आणि चंड वाते ज्योती आहत जैसी. प्रचंड वाऱ्याने दिव्याची ज्योत ज्याप्रमाणे नाहीशी होते त्याप्रमाणे क्रोधाने स्मृतिभ्रंश होतो आणि मग बुद्धिभ्रंश होतो. हे सगळं होऊ नये म्हणून आनंद तने महाराज सांगतात, हे म्हणा रत हरिपद कमल कंद सेवी मनो भ्रमरा, शुकसनकाधिक मुनी गातीजा आधारा. हे जे सगळे झाले आहेत ते भगवंताच्या चरणकमलाच्या ठिकाणी रत झाले आहेत. कोणकोण झाले आहेत? पावन पद रजे करुणी गौतम मुनिदारा. गौतम ऋषी पत्न्या, गौतम ऋषी त्यांची अर्धांगिणी, अहिल्या भगवंताच्या चरणकमलाच्या ठिकाणी रत झाली आणि तिच्यावर भगवंताची रामचंद्राची कृपा झाली. पावन पद रजे करुणी गौतम मुनी दारा. शिळा होती नारी झाली ज्यांच्या चरणांच्या चाली, नाही का? चरणामुळे शिळा होती नारी झाली ज्यांच्या चरणाच्या चाली. म्हणून चरणाचं चिंतन करावं. सुर नर मुनी गाती मुखे नित्य निराकारा, रत हरिपद कमल कंद सेवी मनो भ्रमरा. कोण म्हणतात? निशिदिनी आनंद तनय. आनंद तनय महाराज म्हणाले, निशिदिनी आनंद तनय. ते काय करतात? गाई वेद सारा रत हरिपद कमलकंद सेवी मनो भ्रमरा. चरणकमलाचं चिंतन केल्याने काय फायदा होतो हे आपण चरित्रात बघूया. आनंद तनय महाराज म्हणाले, रत हरिपद कमल कंद, रत हरिपद कमल कंद सेवी मनो भ्रमरा, सेवी मनो भ्रमरा. रत हरिपद कमल कंद, रत हरिपद कमल कंद. निशिदिनी आनंद तनय, निशिदिनी आनंद तनय, गाई वेद सारा, गाई वेद सारा. रत हरिपद कमल कंद सेवी मनो भ्रमरा. रत हरिपद कमल कंद, रत हरिपद कमल कंद सेवी मनो भ्रमरा. रत हरिपद, रत हरिपद, रत हरिपद कमल कंद. दोन मिनिट भजन आणि चरित्राला सुरुवात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की.
कश्चित् ब्राह्मणो ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इन्द्रियार्थेषु विरक्त इन्द्रियार्थेषु प्रशान्तात्मा प्रशान्तात्मा जितेन्द्रियः कृष्णस्यासित् सखा कश्चित् कृष्णस्यासित् सखा कश्चित् विरक्त इन्द्रियार्थेषु सखा कश्चित् सखा कश्चित् श्रीमद भागवत भागवताच्या दशमस्कंदामध्ये हा श्लोक आलेला आहे. कृष्णस्यासित् सखा कश्चित्. कृष्णाचा एक सखा होता. कोण होता? ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः. ब्राह्मण होता, ब्रह्म जाणणारा होता. आणि विरक्त इंद्रियार्थेषु, इंद्रियांच्या आसक्तीविषयी विरक्त होता, परमशांत होता, प्रशांत आत्मा आणि जितेंद्रिय होता. जितेंद्रिय या सबंध श्लोकामध्ये नावाचा कुठेही उल्लेख नाही, पण कीर्तन संप्रदायामध्ये ते नाव आलेलं आहे. सखा म्हणजे कोण होता? तर कृष्णाचा मित्र सुदामा. हा द्वारकाधीश आणि सुदाम गरीब आणि पूर्ण दरिद्र्यात दिवस चालले. काय त्यांचं घर होतं? कवी वर्णन करतात, गृहा पाच बासे. घर कसं होतं? गृहा पाच बासे असे एक आडे, असावे तया कासयाचे कवाडे. शिरी उष्ण पाऊस वायू भरारा, तिळा तुल्य तेथे नसे तो निवारा. गोपाल कृष्ण भगवान की. अहो, या दारिद्र्य फार अवघड आहे बरं का. निर्धन माणसाला या जगात कुणीही विचारत नाही. दंष्टा विरहितो सर्पो मदहीनो यथा गजहा तथा तथार्थेन विहीनोत्र पुरुषो नाम धारक हा. दंष्टा विरहितो सर्पो, दात काढलेला सर्प, गजहीनो मदहीन झालेला हत्ती, यांना जशी काही किंमत नाही तशी निर्धन माणसाला किंमत नाही. कुणालाच तो आवडत नाही, कुणालाच काय, बायकोला सुद्धा. कांतेला पती मान्य तोची हृदयी, कांतेला पती मान्य तोची हृदयी, जो का असे जोड का संपत्ती विन त्या सती गणितसे, जैसा कडू दोडका. भाजी चिरताना तो दोडका स्त्रिया
थोडी चव घेऊन बघतात कडू आहे की गोड आहे, आणि तो जर कडू लागला तर तिरस्काराने ज्याप्रमाणे फेकतात ती स्थिती, त्या दोडक्याची जी स्थिती, ती निर्धन नवऱ्याची, दरिद्री नवऱ्याची आहे. पण त्या सगळ्या दरिद्रामध्ये अर्धांगिणी सौभाग्यवती सुदाम महाराजांची स्त्री ही अत्यंत समाधानी होती. आणि खरं समाधान कुणाकडे असतं? कोण खरा श्रीमंत आहे? श्रीमान कोण म्हणावा, श्रीमान कोण म्हणावा, जो नर संतुष्ट चित्त नित्य असे. कोण दरिद्री? ज्याचे हृदयी तृष्णा सदा विलसे. समाधानासारखी श्रीमंती नाही. काय ठेविले अनंते तैसेची राहावे. भगवंताच्या मंदिरामध्ये लाईट गेल्यामुळे मेणबत्ती जळत होती आणि मेणबत्तीच्या बाजूला एक उदबत्ती जळत होती. आता दोघी उभ्या, दोघीही उभ्या, पण शांतता. आता दोघी जिथे आहेत तिथे शांतता असेल का? दोन पुरुष जर एकत्र आले तर काही कोणाशी बोलत नाही, पेपर वाचत बसतात. पण दोन स्त्रिया एकत्र आल्या की त्यांचं बोलणं ओळख नसताना सुरू होते. बसमध्ये बघा तुम्ही, नवीन बाई आपल्या बाजूला असते, बस सुरू झाली की 5-10 मिनिटातच ते ती बाजूची जे असते तिला विचारते, का ग कुठे जातेस? या गावाला जाते. बरं, तुझ्या घरी कोण कोण आहे? आता हिला काय गरज? तुझ्या घरी कोण कोण आहे? पुन्हा विचारते, सासू आहे का? पुढचा स्टॉप येईपर्यंत बरं आहे टाइम मनोरंजन. दोन उदबत्ती आणि मेणबत्ती उभ्या आहेत, कोणी कोणाशी बोलत नाही, शांतता आहे. शेवटी मेणबत्ती विचार करते, ही काय बोलणार? मेणबत्ती काय विचार करते? ही उदबत्ती काय बोलणार? आणि बोलण्यासारखं तिच्याकडे आहे तरी काय? बोलण्यासारखं सगळं माझ्याकडेच आहे. आणि तिची बडबड सुरू झाली, हे उद्भवते काही बोलत नाही. बरोबर आहे, तुझ्याकडे काही बोलण्यासारखं नाही. तुझं शरीर जर बघितलं तर पाप्याचं पितर, मी बघा कशी सुदृढ आहे, टवटवीत आहे, गोरी आहे, आणि तू माझा रंग गोरा, आणि तू गॅरंटेड. काय बोलणार? तुझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही. अगं हे उद्भवते माझा प्रकाश पडतोय, हा, आणि तू धूर सोडतीय. ती शांत चित्ताने सगळं ऐकत होती. मला भगवंतानी ज्याप्रमाणे घडवलं त्याप्रमाणे मी स्वीकारलं, मी आनंदी आहे. मेणबत्तीची बडबड सुरू होती आणि एवढ्यामध्ये एक वाऱ्याची झुळूक आली आणि मेणबत्तीची पुण्यतिथी झाली. पण उद्बत्तीचा, शांततेचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. गोपाल कृष्ण भगवान, भगवंतानी ज्या स्थितीत ठेवलं त्या स्थितीत राहणं हे समाधान, आणि हे समाधान म्हणजे श्रीमंती. श्रीमान कोण म्हणावा, जो नर संतुष्ट चित्त नित्य असे. कोण दरिद्री? ज्याचे हृदयी तृष्णा सदा विलसे. असे समाधानी होते सुदामदेव. त्यांची पत्नी सुद्धा समाधानी होती. जैशी स्थिती आहे तैशापरी राहे. कौतुक तूप आहे संचिताचे. कधीही नवऱ्याकडे तिने तक्रार केली नाही, घरात हे नाही, घरात ते नाही. नाही, जे असेल त्यात निभवलं. अशी स्त्री. पण सुख एकच होतं,
दोघांच्याही मुखामध्ये नाम होतं, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल कृष्ण भगवान की। नाम ज्याच्या मुखामध्ये आहे त्याला काय बघायचं? वेद पाठशाळा होती, मुलांना विद्या द्यायचे, वेद शिकवायचे, फी घेत होते का? नाही। त्यांनी जे दिलं ते स्वीकारायचं, मागायचं नाही, आणि आवडीने शिकवायचं। आपणास जे जे ठावे ते हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन, जय जय रघुवीर समर्थ। आजकाल शिकवण्याची वृत्ती नाही, शिकण्याचीही वृत्ती नाही। काही आमचे विद्यार्थी, संगीतप्रेमी विद्यार्थी, संगीत शिकण्याकरता जातात, लहान लहान मुलांचं हे सारेगम पाहून आपल्यालाही आलं पाहिजे। तो 10-15 वर्षाचा मुलगा संगीत शाळेत जातो, गुरुजी काय फी आहे तुमची? गुरुजी म्हणाले मी पहिल्या महिन्यात 1000 रुपये घेतो। बरं, आणि दुसऱ्या महिन्यापासून फक्त 400 रुपये घेतो। हा विद्यार्थी काय म्हणतो? गुरुजी मग मी असं करतो, दुसऱ्या महिन्यापासून येतो। गोपाल कृष्ण भगवान की। ही वृत्ती, पण सुदाम देवाने शिकणाऱ्याला भरपूर द्यावं। काय पाहिजे? घे, पाठ कर, वेद आत्मसात कर। हो, आमची ही वैदिक मंडळी आहे, ही मंडळी आहे म्हणून वेद टिकून आहेत, नाही तर वेद नष्ट करण्याचा प्रयत्न झालाय। कित्येक ठिकाणी वेदांच्या पोथ्या जाळून टाकल्या, पण आमच्या ब्रह्मवृंदांनी अगोदरच ते मुखोद्गत केले, आणि म्हणून ते आज आपल्याला ऐकायला मिळतात। वेदो नारायण आहे तो। मुलांना वेद शिकवावे। एक दिवस दिवाळी आली, सुदाम महाराजांची मुलं, 2-3 मुलं आईकडे धावत गेली, आई आज काय आहे गं? माझे सगळे मित्र शेजारचे त्यांच्याकडे गोडधोड केलाय, नवीन कपडे घातले आहेत माझ्या मित्रांनी। सुदाम महाराजांची स्त्री घाबरली, हे लेकरू सुद्धा आता काहीतरी नवीन कपडे मागणार? अरे बेटा आज दिवाळी आहे, आई कळलं तुझ्या चेहऱ्यावरनं कळलं, मी याकरता तुझ्याकडे आलो की माझ्या मित्रांनी नवीन कपडे घातले आहेत आणि माझ्या अंगावर बघ ना गं, जीर्ण झाले आहेत, याला क्षत पडली आहेत। आई मी तुला नवीन घेऊन दे म्हणत नाही। अगं बऱ्यापैकी जर एखादा कोणता असेल घरामध्ये कपडा, तो मला घालायला दे, मी नवीन मागत नाही। मला माहीत आहे आपली स्थिती चांगली नाही, आर्थिक स्थिती चांगली नाही, मी तुला मागत नवीन मागत नाही, पण बऱ्यापैकी तर दे। एवढे त्याचे शब्द ऐकले मुलाचे, आणि त्या माऊलीने त्याला असं कौटाळलं, बाळा किती शहाणा रे तू, ठीक आहे बघते हा, मनामध्ये विचार करते काय लेकर शहाणी आहे। आणि तिला रडायला आवरलं नाही, एकदम रडण्याचा हुंका आला। त्यावेळेला सुदामदेव देवघरामध्ये परब्रह्माशी तादात्म्य पाहून होते, ब्रह्मरूप झालेले, कृष्णरूप झालेले असे सुदाम महाराज, रडण्याचा थोडा आवाज आला, त्या साधनेतून खाली आले आणि आपल्या स्त्रीला विचारलं, का गं काय झालं? माझ्याकडनं काही चूक झाली आहे का? मी तुला रडताना कधी बघत नाही, आज काय झालं? लगेच तिने डोळे पुसले यांच्या लक्षात आलंय म्हणून, अहो काही नाही हो, असंच आपलं असंच नाही, काय झालं सांगा माझ्याकडनं काही? अहो काय बोलता तुम्ही? सुदाम स्त्री म्हणाली, तमुपै ही महाभाग साधूनांच परायणं दास्याति द्रविणं भूरी सीदते ते कुटुंबिने।
हे महाभाग महाश्रेष्ठा, तुमच्या सारखा पती मला असताना आणि मला जर दुःख असेल तर काय झालं विचारणारा पती मला असताना आणखी काय पाहिजे मला? साधूनांच परायणम, आपण साधू वृत्तीच्या, काही नाही काही झालं नाही. अगं सांग, दुःख मोकळं करावं, मनातलं काढून टाकावं. बरं, अहो हेच असा विचार आला की आज दिवाळी आहे, आपण मुलांना काही देऊ शकत नाही, आपलं दरिद्र एवढं का हो, आपलं कर्म असं का? सुदाम महाराज म्हणाले, अगं आपण दरिद्री मग मुलं दरिद्री, हा प्रारब्ध कर्माचा भोग आहे, हा भोगायचा असतो. नाही याकरता मी बोलते की तुम्ही मला लग्न झाल्यापासून सांगता काय, माझा एक मित्र आहे तो द्वारकाधीश आहे, त्याची सुवर्ण नगरी महाद्वारका आहे. हो आहे ना, अगं माझा तो सहाध्यायी आहे, नेहमी सांगतो तुम्ही, पण मी तुम्हाला कधीही म्हटलेलं नाही त्याच्याकडे जा. पण मुलाची स्थिती पाहून आज मी तुम्हाला म्हणते की जाणं एखाद्या वेळेला त्याला भेटायला. सुदाम महाराज म्हणाले, कशाला भेटायला, कशाला भेटायला जायचं? ती म्हणाली, अहो श्रीमंताचे जवळी बसता आणि सहज लाभते श्रीमंतता, सहवासाने चार पैसे आपल्याकडे येतील, त्याला वाटलं तर काही तो देईल. अगं मला घ्यायचंच नाही ना त्याच्याकडून, तर जाण्याचा प्रश्नच काय? मला चहा घ्यायचाच नाही तर चहाच्या वेळेला दुसऱ्याच्या हजर कशाला राहायचं? त्याच वेळेला हजर राहायचं आणि त्यांनी घरातनं चहा आणायचा, घ्या हो चहा, नाही हो आत्ताच घेऊन आलो, काही नाही होत अर्धा घ्या तो द्या, तो चहा घ्यायचा पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वेळेला हजर. मागायचंच नाही तर जायचं कशाला, चहा घ्यायचाच नाही तर जायचं कशाला? मी द्वारकेला कृष्णाकडे जाणार नाही, अहो म्हटलं तीर्थयात्रा म्हणून जा, दर्शनाला जा. हे बघ, दर्शनालाही जाण्याची आवश्यकता नाही, तो माझ्या हृदयात आहे. लाभस्ते श्याम, अंतःकरणात आहे. जयस्ते श्याम, कुतस्ते श्याम पराजय, एषामिन्निवर श्यामो हृदयस्तो जनार्दन गोपाल कृष्ण भगवान. अगं आपला संसार आनंदाचा आहे, माझ्याकडनं काही तक्रार नाही, तुझ्याकडनं काही तक्रार नाही. संतांचा संसार असा आनंदाचाच असतो, भक्ताचा संसार सुद्धा असा आनंदाचाच असतो. त्यांचं वैभव काय असतं संत आणि भक्तांचं? संताचा संसार असा साधूचा संसार, संताचा संसार असा साधूचा संसार, संताचा संसार असा साधूचा संसार, संताचा वैभव काय? दारी वृंदावन लख लखित, तुळस ही रविगार, तुळस ही रविगार असा संताचा संसार, साधूचा संसार असा संताचा संसार. देव आपल्या हृदयात आहे म्हणून लोक दर्शनाला जात नाहीत का, तीर्थयात्रेला जात नाही का? सुदाम महाराज म्हणाले, म्हणजे तुझी इच्छा आहेस मी गेलंच पाहिजे, ठीक आहे जातो, पण का ग तुला शास्त्र माहीत आहे का? मला काय शास्त्र माहीत असणार? अगं शास्त्र असं आहे
रिक्त पाणी न पश्येत राजानाम देवतां गुरुम। रिक्त हस्तानी राजा गुरु आणि देव यांचं दर्शन घेऊ नये। त्या द्वारकाधीशाच्या योग्यतेची काही वस्तू आहे का आपल्याकडे त्याला काही द्यायला, निदान खाऊ म्हणून, माझा मित्र आहे म्हणून? ती म्हणाली नसेल, मागून आणते, थांबा मी व्यवस्था करते। भिक्षा मागायला गेली आणि एका बाईला म्हणाली अहो आमचे शास्त्री बुवा द्वारकेला जात आहेत, भगवंताचं दर्शन रिक्त हस्ताने घेऊ नये म्हणून काहीतरी द्वारकेला न्यायचं आहे, देताय का काही? ती बाई काय म्हणाली, हो हो शास्त्र तुम्हालाच कळतं, मागे आम्ही तुम्हाला दिलं आणि आता पुन्हा द्या, मागे तुम्हाला जे दिलं ते परत आलंच नाही, तुम्हाला जे द्यावं ते पुन्हा परत येतच नाही, यदगतवान निवर्तन्ते, याचा विकृत अर्थ घेऊन ती बोलली। गायीचं दिलंच नाही पण बडबड मात्र केली, दुसरं घर बघितलं। ती बाई तशीच, पण नवरा जरा समजदार होता, तो काय म्हणाला अगं दे ना काहीतरी, संध्याकाळची वेळ झाली, आता सौभाग्यवती स्त्री आली आहे, दे तिला काहीतरी, ठीक आहे देते। तिने पोह्याचा डबा काढला, ते सुपात ओतले, पाखडले, वरचे छान पोहे डब्यात भरून ठेवले आणि राहिलेली कणी चुरी सुदाम देव यांच्या स्त्रीला दिली। तिने ती पदरात घेतली, उदास झाली, जे आहे ते ठीक आहे। आली आणि सुदाम महाराजांनी दुरून बघितलं, हिला जी वस्तू मिळाली आहे त्यामुळे थोडी उदास दिसते आहे, हा दुरून बघितलं आणि आले, काग काय मिळालं हे बघा, अगं वा 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 काय सुंदर वस्तू आहे, सुंदर आहे, हो मग अगं याला पृथुक म्हणतात, काय पृथुक म्हणतात, आणि पृथुक म्हणजे बीज, काय म्हणाले सुदाम महाराज बायकोला, पृथुक म्हणतात आणि पृथुक म्हणजे बीज, हे बीज आता मी कृष्णभूमीतच पेरणार, कृष्णभूमी काळी जमीन बीज उत्तम, कृष्णभूमीत पेरतपर्यंत हे बीज मी पाणीतच ठेवणार, मी पाणीतच ठेवणार। सुदाम महाराजांची स्त्री ती काय म्हणाली, काय पाणीतच ठेवणार का हो, मग हे वाहून नाही का जाणार? सुदाम महाराज म्हणाले वाहून कसं जाईल, याचं नाव काय आहे, पोहे, मग ते वाहून कसे जातील, गोपाल कृष्ण भगवान की। चल याला कशात तरी बांध, तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझी इच्छा पूर्ण करतो, जातो द्वारकेला। कपडा नव्हता घरात, काही काही कवी अतिशयोक्ती अलंकार लिहितात, एकच लोटा त्यांच्याकडे, छोटासा एक लोटा सोबी, छोटासा एक लोटा सोबी, लकड़ी का कछु लंबा, छोटासा एक लोटा सोबी, लकड़ी का कछु लंबा, मोम लगाए तू करे जोरे, मोम लगाए तू करे जोरे, जुना पुराना तुम्बा, जुना पुराना तुम्बा। कसा तरी एक कपडा सापडला, त्यात फाटका कपडा, त्यात कागद ठेवला, ते पोहे त्यात बांधले, पोह्याची सुरी गाठोडी बांधली आणि सुदाम देवाजवळ त्यांच्या स्त्रीने दिली। जे पाठशाळेत वेदशाळेत विद्यार्थी होते त्यांना सांगितलं, हे बघा आपल्या कामध्ये कपिला गाईला चारा घाला, गुरु माऊली जे सांगेल ते काम करा आणि मी येईपर्यंत अभ्यास करा, मी द्वारकेला जातोय, थोडा वेळ लागेल, गुरु माऊलीला त्रास देऊ नका, अशी तयारी केली आणि सुदाम देव द्वारकेकडे निघाले। जाताना विचार करतात, मी बालपणापासून तर आत्ता मला योगाला जाण्याचा, हा माझा बालमित्र आणि एवढ्या द्वारकेत कष्टाने मी पोहोचलो,
आणि त्यांनी जर मला ओळखलं नाही तर, किंवा ओळखलंच नाही, भेट झालीच नाही तर, मनामध्ये म्हणतात कान्हा एकदा तुझी भेट व्हावी असं वाटतं रे. जगद्गुरु तुकाराम महाराज याचं वर्णन करतात. कान यारे जग जेठी, कान यारे जग जेठी, कान यारे जग जेठी. कान यारे जग जेठी, कान यारे जग जेठी. भेटी देशी एक वेळा, भेटी देशी एक वेळा, एक वेळा एक वेळा एक वेळा. एक वेळा एक वेळा भेट देशी एक वेळा. कान यारे जग जे कान यारे जग जे कान यारे जग जे अंगे अंग अंगे अंग अंगे अंग अंगे अंग लपविले लपविले कान यारे जग जे कान यारे जग जे कान यारे जग जे कान यारे जग तुका म्हणे पाहिले मागे पाहिजे बरं का. फार कष्टाने मी येत आहे पण तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे एवढ्या वेगे अंतरिला एवढ्या वेगे अंतरिला कान यारे जग जे कान यारे जग जे कान यारे जग जे जग जे जग जे गोपाल कृष्ण भगवान की. एक प्रसंग आठवला बालपणी गुरु माऊलींनी आम्हाला काही फुलं फळं आणायला सांगितली वनामध्ये पाठवलं आणि जाताना गुरु माऊली म्हणाली
सांदीपनी ऋषींच्या आश्रमात असताना कृष्ण होता, बलराम होता, मी होतो, आम्ही सगळी मुलं वनात गेलो, गुरु माऊलीने काही खायला दिलं, डबा दिला, पोहे मुरमुरे फुटाणे, मुलांना भूक लागली म्हणजे खाऊन घ्या बरं का, एवढा मोठा डबा, आणि तो डबा सांभाळत जायचो. कृष्ण काय म्हणाला सुदामाला ते जाताना आठवलं, कृष्ण काय म्हणाला होता, अरे सुदामा हा डबा घेऊन जा, या तू जरा नरम गरम आहेस म्हणजे प्रकृती प्रकृतीने बरं का, तू असं काम एक काम कर, या झाडाखाली बस, डबा घेऊन सांभाळत बस, आम्ही काम करून काय साहित्य आहे ते घेऊन येतो आणि आम्ही आलो की आपण हा डबा खाऊ. सुदामा तिथे बसला, बाकी हे मित्र गेले, बलराम कृष्ण. एक तास झाला, दोन तास झाले, तीन तास झाले, तरी येण्याचा पत्ता नाही. सुदामाला लागली भूक. व्यवहारात एक म्हण आहे, रिकाम्या माणसाला खाय खाय फार, अशी भूक लागली हे केव्हा येणार म्हणून तो डबा काढला आणि विचार केला, यातलं मला देतील ना, मला आणि जेवढं मला देतील तेवढंच मी खातो म्हणून तेवढा भाग केला, आपलं जे आहे ते खाऊन घेतलं, पण तेवढ्याने याचं काहीच झालं नाही. पुन्हा विचार केला, मला सोडून खाणार आहे का दुसरा भाग, असं करता करता तिसरा भाग, आणि सगळ्या डब्याला डबा लावून पालथा करून घासून पुसून स्वच्छ, आणि सगळा डबा खाल्ल्यानंतर पालथा ठेवल्यानंतर हे सगळे मित्र आले, खडाखड त्या मोळ्या लाकडाच्या खाली टाकल्या, गामाने सर्वत्र झाले. हे सुदाम्या, कृष्ण म्हणाला, चल काढ डबा, भूक लागली, भूक लागली, डबा काढ म्हटल्याबरोबर त्याचा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला. अरे काय बघतोय, काय झालं, डबा काढ. कृष्ण, अरे मला खूप भूक लागली होती. हो मग तुझं तू खाल्लं असेल, आमच्यासाठी ठेवलं असेल ना, दे. तो म्हणाला, नाही रे कृष्ण, काय माहित कधी भूक लागत नाही, पण आज अशी भूक लागली की मी पूर्ण डबा खाल्ला. काय माझ्यासाठी ठेवलं नाही, माझ्यासाठी ठेवलं नाही, पूर्ण डबा खाल्लाय तू, कसला रे माझा मित्र, असं म्हणून कृष्ण काय म्हणाले, अरे दरिद्या, हा शब्द आठवला, दरिद्या, बरोबर आहे, द्वारकाधीशा तुझे शब्द खरे ठरले, मी तुला सोडून खाल्लंय ना, म्हणून माझी ही स्थिती अशी आहे. समजा या प्रसंगाची जर माझ्या कृष्णाला आठवण झाली तर तो घरात सुद्धा घेणार नाही. पुन्हा मनाला आवरलं आणि निघाले. ठीक आहे बघू तर खरं, सपासप पावलं घालीत निघाले. आणि जाता जाता एक ती द्वारका नगरी लागली, सुवर्णनगरी महाद्वारका, चमचम चमचम चमकायला लागली. लख 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 सोनेरी पताका, लख 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 सोनेरी पताका, लख 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 सोनेरी पताका. लख 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 सोनेरी पताका, जैसी बिजली चमके, जैसी बिजली चमके, ठौर ठौर रागन के आलाप, ठौर ठौर रागन के आलाप, तान होत गायन के, तान होत गायन के, तान होत गायन के, तान होत गायन के. महाद्वाराजवळ आले, द्वारकेच्या भालदार सोबदार होते. श्रमे पातला द्वारका द्वार देशी,
श्रमे पातला द्वारका द्वार देशी वदो लागले ग्रामीचे ग्रामवासी मने कोण कोठून आला त स्वामी वदे कृष्णजीचे सखे बंधु आमी कुणीकडे आलात अहो म्हटलं तुमच्याचकडे द्वारकाधीशांकडे अहो असं कुणालाही जाता येत नाही सुदाम महाराज म्हणाले कुणालाही जाता येत नाही तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे तुमचा जो राजा आहे द्वारकाधीश त्याचा मी मित्र आहे एक पहारेकरी गमतीने म्हणाला वाटलंच आम्हाला हे तेज राजघराण्यातलंच आहे ते त्याचं ते धोतर त्याचं शरीर पाहिलं काय म्हणालात तुम्ही आमच्या राजाचे तुम्ही भाऊ हो मग सांगा त्याला जाऊन तुमचा भाऊ आलाय तो द्वारपाल काय म्हणाला हे जा ना मजा येईल जरा सरकारांना सांग द्वारकाधीशांना म्हणावं तुमचे भाऊ आले तो सांगायला गेला आता त्यांनी काय सांगितलं आणि मग कृष्णाने आपल्या मित्राचं स्वागत कसं केलं हे आपण दुसऱ्या भागात बघूया पण नामस्मरणामध्ये भगवंताच्या चरणकमलाच्या ठिकाणी रत होऊन हा कृष्ण भक्त सुदाम द्वारकेकडे आला महाद्वारात उभा आहे वाट बघत कुणाची कृष्ण भेटीची आता ती भेट या आपल्या कीर्तनाच्या दुसऱ्या भागामध्ये होईल पूर्वपदामध्ये आनंद तनय महाराज म्हणाले रथ हरि पद कमल कंद 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 सेवि मनो भ्रमरा सेवि मनो भ्रमरा रथ हरि पद कमल कंद रथ हरि पद कमल कंद पावन पद रज करुनी सनकादिक मुनि गाती जा आधारा रत हरि पद रत हरि पद कमल कंद गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं भविष्यातील येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढीवर संस्कार करण्याचं त्यांना दिशा देण्याचं त्यांना भारतीय संस्कृतीची परंपरांची ओळख करून देण्याचं एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं कार्य कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलद्वारा केलं जातं मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी कीर्तन विश्व या महाप्रकल्पामध्ये सहभागी व्हावं या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची आणि या ऑनलाईन कीर्तनाची माहिती सर्व दूर अगदी खेड्यापाड्यात शहरात मोठ्या शहरांमध्ये इतकंच नव्हे तर विदेशात राहणाऱ्या आपल्या भारतीय बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची लिंक सगळ्यांना शेअर करा आमचं प्रत्येक कीर्तन लाईक करा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व दूर कीर्तन विश्वची माहिती पोहोचवण्यासाठी कृपया सगळ्यांनी सहकार्य करा याचबरोबर आपल्या कुटुंबातील एखाद्या
आनंद सोहळ्या प्रसंगी जसं बारसं किंवा वाढदिवस किंवा 61, 75 असे जे वेगवेगळे कार्यक्रम असतात त्यासाठी किंवा आपले आई वडील सासू सासरे आजी आजोबा यांच्या नावानं एखादं कीर्तन प्रायोजित करा आणि कीर्तन विश्व या महाप्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आपला खारीचा वाटा उचला. जय जय रघुवीर समर्थ.